एकदम किर शांतता आहे मित्रांनो, इकडे सहसा कोणी येत नाही. नमस्कार सुप्रभात मंडळी, आणि आज आपण बाहेर कुठेतरी निघालेलो आहोत गुडूप व्हायला, आणि आज आपण आपली बाईक बाहेर काढत आहोत. फर्स्ट टाइम बाईकचं देशाटन करूयात, कारण की तिला बाहेरची पण आपल्याला सवय लावली पाहिजे राईडची. तर हिमालयची सिरीज आपली झालेली आहे, तिला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आता आपण करूयात आपला महाराष्ट्र एक्सप्लोर. पहिल्यासारखाच बऱ्याच दिवसानंतर ना काळ्या घोड्याला आपल्याला बाहेर काढायचंय. आपला काळा घोडा असा लपून ठेवलेला आहे. शहापूर मध्ये पोहोचलो आपण मित्रांनो. आता नाश्ता, गरम गरम वडापाव. म्हणजे एक गंमत सांगतो, मगाशी आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो होतो तर नाश्ताच करत होता, काहीतरी असंच खायचं होतं, वडापाव वगैरे. तर तिथे वडापावची प्राईस 30 रुपये, आणि इथून फक्त मी 1 किलोमीटर पुढे आलो शहापूरमध्ये, आणि इथे असे हॉटेल्स एकदम ताजा ताजा वडापाव, एकदम गरम गरम वडापाव आपल्याला खायला मिळतो, तोही 10 रुपयेमध्ये. सर म्हणजे तुम्हाला जर असंच टाइमपास खायचा असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता वडापाव. त्याचबरोबर शहापूरच्या आतमध्ये तुम्हाला नॉर्मल हॉटेल्स मिळू शकतात, जसे की हायवेला लागून जे असतात ना हॉटेल्स, ते जास्त पैसे उकळण्याचे काम करतात. आता पाऊस कधी थांबायचा आहे? आपल्याला जायचंय इगतपुरीला, पण मला वाटतं आपण पोहोचू, कारण की आता हा पाऊस जर असाच चालू राहिला तर बाईकवरती भिजत जाणे आणि पुन्हा पूर्ण दिवस भिजत राहणे हे परवडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी बघतो आता जवळपास इथं भाटसा धरणाची, इथे आपण जाऊयात. मागच्या वेळी आपण गेलो होतो तानसा धरणाच्याकडे, आज भाटसा धरण बघूयात. मंडळी, या हॉटेलमध्ये येण्याचं एक खास कारण आहे, ते म्हणजे पाठीमागे आम्ही या इथे एक प्री वेडिंग शूट करण्यासाठी आलो होतो, आणि इथला चहा मला जाम आवडला होता, म्हणून बायकोला त्या चहाची टेस्ट चाखवण्यासाठी इथे आलो आहे. त्या हॉटेलचं नाव आहे मिडवे, आडगावच्या पुढे 1-2 किलोमीटर आहे. बरोबर म्हणजे आडगावच्या पुढे काही किलोमीटर आल्यानंतर ना आपल्या इथे साई पाटसा म्हणून एक हॉटेल लागतं या इथे, आणि त्या हॉटेलच्या इथूनच ती एक कमान आहे जी भाटसा धरणाकडे जाते. मित्रांनो, इथून आम्ही जात असताना मला इथे अशी साईडला एक जागा दिसली, तीही कशी म्हणजे बर तुला दिसली हे बघा, अगदी हिरवाईच्या मध्ये हे तळ आहे, लय भारी दिसतं. आता फोटो काढूयात. कोली चल, आमचा कोली, सगळं सामान तिच्याकडे. बर, आपण आता आतमध्ये आलेलो आहोत भाटसा धरणाच्या प्रकल्पामध्ये. आता आपण पुढे जाऊन बघूया त्याचा पसारा किती मोठा आहे. नजारा यार, स्वर्ग. इथून असं मस्तपैकी ऊन पडलेलं ह्या झाडांवरती, हिरवीगार झाडं, समोर ते धरण, भव्य असं धरण दिसतंय, आणि पाण्याचा आवाज येतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी सोडलेल्याचा आवाज येतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या इथे आतमध्ये जाऊन नाही देणार, तिकडे इथून आपण बघू शकतो धरण पण तिथे जाऊ नाही शकत आहे. काय मग बायको, कसं काय वाटतंय? मस्त आहे ना, म्हणजे अनप्लॅन ट्रिप कशी भारी वाटते ना. आईला काय वाटतं की नाही एवढं फिरतोय तरी खूप दिवसातून आलोय काय? सवय लागली ना. ही बेकार सवय लावली. बाय द वे, आपला गोप्रो घेतोय भन्नाट टाइम लॅप्स, तो एन्जॉय करा.
मुंबई धरणाच्या इथून आपण खाली उतरलेलो आहोत आणि आलेलो आहोत सावरशेत या सुंदर गावामध्ये. आणि सुंदर गावामधलं हे सुंदर घर मस्त ठिकाण भेटलेलं आहे आम्हाला. इथे मस्तपैकी आम्ही आता फोटोग्राफी करणार आहोत. निसर्ग असला जबरदस्त ना इकडे मित्रांनो. काय चाललंय तुझं नक्की? एक तुझं सगळं सामान माझ्याकडे, ह्या खिशात थोडं, ह्या खिशात थोडं, हातात थोडं. कुली असा असतो का? सगळं कसं मॅनेज पाहिजे. तेच मॅनेजच करते. एकदम किर शांतता आहे मित्रांनो. इकडे सहसा कोणी येत नाही. आम्ही ते भाटसा रिव्हर क्रॉस करून इकडे आलेलो आहोत समरशेत गावाच्या इकडे. अजून पुढे काही असे आदिवासी गावं आहेत. आता आपण बघूयात इकडचा भाग कसा आहे, इकडचं जनजीवन कसं आहे. कधीपासून जागा शोधतोय आम्हाला जेवायला, जागाच सापडत नव्हती. किती उशीर आम्ही रस्त्याने नुसतं पुढे पुढे पुढे. आम्ही जवळपास आता कोठारीच्या इथे पोचलो आहे. जवळपास आम्ही 20 किलोमीटरचा पॅच कव्हर केलेला आहे या जंगलातला. आणि हा जबरदस्त अनुभव होता मित्रांनो खरं तर. आणि आता आम्ही आलेलो आहोत अशा ठिकाणी जिथे आपल्याला जबरदस्त व्ह्यू आहे धबधबाय. आता जवळपास धबधब्याच्या जाऊन मस्तपैकी आपली जेवायची भारतीय बैठक मांडूयात आणि आपल्या गोप्रोला टाइमलॅप्स लावून देऊयात. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवण्याची मजाच काय और असते. त्यात हे ओढ्याचं पाणी अगदी झुळझुळ झुळझुळ वाहतंय, सतत कानावरती पडतंय. त्याचबरोबर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. आपल्याला जायचं होतं पुढे ॲक्च्युली, पण आता मला वाटते माघारी फिरावं लागेल कारण की आपल्याला खूप लांब जायचं आहे. आणि जर पाऊस जोरात सुरू झाला तर आपली वाट लागू शकते. म्हणजे तो डोंगर चढून आल्यानंतर आपल्या इथं लागलेलं आहे कोठारे हे गाव. आणि या गावातून आपण आता बघणार आहोत धरण. त्या धरणावरती जर जायचं असेल तर अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. सो बघूयात चालत जायचं की इथूनच बघायचं. मंडळी या गावामध्ये पाऊल ठेवताच आपल्याला भेटलेला आहे एक नवीन मित्र प्रवीण वाघचवडे. तर हा ह्याच गावातला आहे. आणि बाहेर कुठे असतोस तू? सध्या मी वाशिंदला राहतोय. बर, काय करतोस तू नॉर्मली? ऍक्च्युली मी UPSC प्रिपरेशन करतो. अरे वा, ग्रेट. ग्रॅज्युएशन म्हणजे बाहेरच झालं शहापूर. बर, आणि आता जस्ट मी इथं राहतो वाशिंदला राहतो, आताच गेलो शिफ्ट झालं तिकडे. ग्रेट. आणि हा मला धरण दाखवायला घेऊन झालेला आहे. धरणाचा फुगवटा तुम्हाला पाठीमागं दिसतोय बघा. आता आपल्याला जवळ जायचा प्रयत्न करूयात. आणि जसं की त्या काकांनी सांगितलं की धरण जवळपास अर्धा ते 45 मिनिट लागू शकतात आपल्याला चालत. उतरणीनंतर आपण पोहोचलेलो आहोत
या महाकाय अशा भाटसा धरणाच्या इथे इथून आपल्याला ते सगळे दरवाजे वगैरे दिसतात, म्हणजे जिथे बांधकाम आहे ते सर्व दिसते आपल्याला. आणि वारं वगैरे खूप छान सुटलेलं आहे. मगाशी पाऊस येत होता, आता पूर्णपणे थांबलेला आहे, त्यामुळे गडद असे ढग आता वरती निघून जातात आणि निळशार ढग समोर येत आहे आणि ते दिसतं आहे आपल्या टाइमलॅप्समध्ये. काय रे पायपा कसले द्या, याला तराफा बोलतात. बर, याचा यूज एका होडी सारखं होत. हा, म्हणजे येथील लोक मासेमारीसाठी. बर, आणि धरणाची मजा घेण्यासाठी पोहण्यासाठी वापर करतो. हो, एक्झॅक्टली. हो हो, जायचं का मग आपण? हा, तुम्हाला पोहता येत असेल तर नक्की जाऊ तुम्ही. खरं? हा, नक्की. इथं रिस्ट्रिक्शन नाहीये, तुम्ही एन्जॉय करू शकता हो तर आईच्या गावात. पण मला पोहता जरी येत असलं तरी इथे माहितीची लोक नाही आहेत. हा सुद्धा आहे इथलाच, पण हा जास्त इथे नसतो आणि ह्याला पोहता येत नाही, त्यामुळे मी रिस्क नाही येणार आहे. कारण की एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्या पाण्याचा अंदाज तुम्हाला नाही आहे त्या पाण्यात तुम्ही कधी उतरायचं नाही. पाणी कसलं अगदी समुद्राच्या लाटांसारखे येते. मंडळी, आता आपण हा ब्लॉग इथेच संपवतो आहोत, कारण की आपल्या कॅमेराने जान सोडलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ओव्हरऑल तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा जर तुम्हाला डॅम किंवा हे जे निसर्ग तुम्हाला जर इतरांना दाखवायचं असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय.